मराठा आरक्षणासाठी सध्या मंत्रालयामध्ये सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन सुरू आहे। सत्ताधारी पक्षातले आमदार देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकीकडे मंत्रालयात आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे सह्याद्री येथे नेत्यांची बैठक सुरू आहे। आपण त्याच आमदारांना बोलता करणार आहोत। सध्या एकीकडे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरू आहे तर दुसरीकडे हे तुम्ही आंदोलन करताय। तुम्ही सत्तेत आहात तरी देखील तुम्हाला आंदोलन करावं लागतंय का? तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलला नाहीत का? काल आमची देवगिरीवर बैठक तटकरे साहेबांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या आमदारांनी सत्तेमध्ये असताना सुद्धा सरकारला आम्ही विनंती करतोय की ज्याप्रमाणे महिला आरक्षणाकरता संसदेचं विशेष अधिवेशन बोलवून त्यावर तोडगा निघाला त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेने एक दिवसाचं अति तात्काळ अधिवेशन बोलवावं। मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या रीतसर पूर्ण कराव्यात। त्याकरता जे डॉक्युमेंटची म्हणजे हे असते, प्रक्रिया असते, ती पूर्ण करावी। आणि 40 दिवसाचा शब्द आमच्या सरकारने दिला होता, तो शब्द 40 दिवस क्रॉस होऊन पुढे गेलाय। त्यामुळे या सरकारने ताबडतोब मराठा आरक्षणावर निर्णय द्यावा याकरता आम्ही सर्व आमदार इथे या मंत्रालयाला टाळं ठोकून बसलो आहोत। दुसरे काही आमदार देखील आहेत जे सत्तेत आहेत। तुम्ही सत्तेत आहात तरी देखील तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। सत्तेमध्ये असून देखील तुम्ही तुमच्या नेत्यांना विनंती करू शकत नाही का? आम्ही कालच विनंती केली। आम्ही सगळेजण राष्ट्रवादीचे आमदार काल आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना विनंती केली की तातडीने या संबंधी अधिवेशन बोलवावं, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय जो काय आहे तो तातडीने आपण घेण्यास गावक पाडावा, असं आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विनंती केली। नेते काय म्हणाले? त्यांनी आमची विनंती मान्य केले। ते आग्रहाने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी बोलणार आहेत आणि शिंदे साहेब निश्चितपणे ह्या विषयावर मार्ग काढतील। आज ह्या सगळ्या गोष्टीचं आमदारांच्या मनातल्या भावना आणि तीव्रता ह्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचवण्यासाठीच आजचं हे आंदोलन। सत्ताधारी पक्षातले आमदार देखील या ठिकाणी आंदोलन करतायत। त्यांची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मी आहे, आंदोलन करतोय, असं त्यांची भूमिका आहे। आपल्याबरोबर निलेश लंके देखील आहेत। निलेश लंके सर, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात, सत्तेत आहात, तरी देखील तुम्हाला आंदोलन करावं लागतंय, तुम्ही तुमच्या नेत्यांशी बोलला नाहीत का याबद्दल? आमचे नेते सुद्धा आदरणीय अजितदादा पवार साहेब मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत नेहमी सकारात्मक आहे, पण ते आरक्षण कुठं सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी ते करत असतात आणि त्यांचे नेहमी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना नेहमी त्यांची आहे। त्यामुळे आमचे आम्ही सर्व राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आदरणीय दादांच्या गटातील सगळे आमदार, याचा अर्थ आमच्या नेत्यांचा आम्हाला सपोर्ट आहेच। बोलले का तुम्ही आंदोलन करा, आपल्याकडून होत नाही? दादा आजारी असल्यामुळे दादांशी डायरेक्ट आमचा डायलॉग झाला नाही, पण आम्हाला माहिती आहे नेहमी आम्ही ज्यावेळेस आमची चर्चा होत असते त्यावेळेस दादांची भूमिका एक असती की मराठ्यांचा आरक्षणाचा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न आहे, तो प्रश्न सुटला पाहिजे, ही दादांची भावना आहे। सत्तेपेक्षा पण समाज महत्वाचा आहे या ठिकाणी, यस, मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे ही भूमिका सातत्याने पहिल्या दिवसापासून आमची आहे। आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन सरकारने त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे। या ठिकाणी सत्ता महत्वाची नसती, मराठा समाजाला आरक्षण महत्वाचं आहे, त्या दृष्टिकोनानं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। सत्तेपेक्षा समाज महत्वाचा आहे आणि त्यामुळेच सत्ताधारी पक्षातले आमदार देखील सहभागी झालेले आहेत। माझ्याबरोबर शिवसेना उभाटा गटाचे कैलास पाटील आमदार आहेत। एकीकडे हे सगळे आमदार सत्तेत आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतोय त्यांच्याकडूनच काम होणार आहे आणि तेच आंदोलनासाठी बसले, तर कसं पाहताय याकडे? खरं तर ही समाजाची भावना आहे, त्यामुळे हे आमदार जे बसलेले आहेत ती पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आज पक्षापेक्षा समाज महत्वाचा आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचे सत्तेत जरी असले तरी आज या ठिकाणी बसलेले आहेत। आम्ही सर्व जे आमदार बसलेलो आहोत ते फक्त समाजाला न्याय देण्यासाठी, मराठा समाजाची न्याय हक्क मागणी जी अनेक वर्षापासून आहे आणि आता सरकार फक्त त्यांना वेळोवेळी खेळवतं आहे, कुठल्या तरी अटी निकष घालतं आहे, कुठल्या तरी क्रायटेरिया लावतं आहे, त्यामुळे समाजाला फसवल्याची भावना या सरकारकडनं सर्व आमदारांना सत्ताधारी सुद्धा आमदारांना झालेली आहे की आपल्याच सरकारनं आपल्या समाजाला फसवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलन करायची वेळ आली। त्यांच्या नेत्यांवर आता विश्वास राहिला नाही म्हणून आलेले सरकारच्या वतीनं मराठा समाजाला जी आश्वासन दिली गेली होती ती आश्वासनं पाळली गेली नाही, त्यामुळे समाजाचा उद्रेक होतोय, त्यामुळे त्यांनी पक्षापेक्षा समाज महत्वाचा हा धरून आज समाजासोबत राहायचा निर्णय घेतला।
आता एकीकडे सत्ताधारी पक्षातले आमदार आंदोलन करतात, दुसरीकडे उबाटा गटाचे आमदार देखील सहभागी झालेले आहेत। मात्र आता या सगळ्या सत्ताधारी आमदारांना देखील कळलेलं आहे की समाजापेक्षा पक्ष महत्त्वाचा नाही आणि श्रेष्ठ नाही, त्यामुळेच हे समाजासाठी आमदार हे आंदोलन करत आहेत असं या ठिकाणी कैलास पाटील व इतर आमदारांनी सांगितलं। कॅमेरामन अनुप रस्तोगीचा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।